खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावामध्ये आमदार अंजली निंबाळकर यांनी निरावरी योजनेच्या पुनर्प्राप्ती कामकाजाला पूजा करून चालना दिली आहे। सुमारे 5,77,00,000 रुपयांच्या खर्चातून निरावरी योजनेला पुनर्प्रारंभ करण्यात आला आहे। या कामगारीमुळे गावातील 500 एकर जमिनीला पाणी सिंचन योजनेचा लाभ होणार आहे। त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील करंबळ गावामध्येही आमदार अंजली निंबाळकर यांनी 3,77,00,000 रुपयांच्या खर्चातून निरावरी योजनेच्या पुनर्प्राप्ती कामकाजाला पूजा करून चालना दिली आहे। यावेळी या गावामध्ये 400 एकर जमिनीला पाणी सिंचन योजनेचा लाभ होणार आहे। 40 वर्षांपूर्वी आमची स्कीम सुरू झाली होती, 40-50 वर्ष झाली असतील। जवळजवळ 15-20 वर्षांची स्कीम फार सुंदर चालली। ऊस पीक मका वगैरे त्या ठिकाणी आम्ही घेत होतो, पण नंतर सरकारच्या धोरणामुळे जे फंड नसल्यामुळं ती स्कीम बंद पडली। मी ज्यावेळेला रेमाने साहेब आमदार झाले त्यावेळेला आम्ही कंबळला त्यांचा कार्यक्रम होता, त्यावेळेला आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं होते की ती स्कीम साहेब चालू करा, तुम्हालाही उपयोग होतो आहे, आम्हालाही उपयोग, त्यांची शेती तिथं बाजूला होती। त्यावेळेला त्यांनी वचन दिलं होते नाही करायची साहेब मागे म्हणे मी करणार, पण दुर्दैवानं ते झालं नाही। आणि मागच्या वेळेला 2018 साली अरविंद पाटील आमदार झाल्यानंतर मला जाऊन त्यांनी तिथे पूजा केली होती, दुसरे कोण नव्हते, मी एक होतो, नंतरचा कॉन्ट्रॅक्टर होता, अरविंद पाटील होता आणि एक फोटोग्राफर, चारच माणसाने आम्ही ते उद्घाटन केलं। आणि त्यावेळेला मी अरविंद पाटलांना म्हटलं होतं ही स्कीम यशस्वी झालेली पाहिजे, हे नाही नाही 6 महिन्यांत 3 महिन्यात पाणी काढून मी चालू करणार, पण दुर्दैवानं फक्त पाणी थोडं काढलं आणि स्कीम बंद पडली। पुढे त्याचा विनियोग कसा झाला काय झाला कोणी गावाच्या माणसाने विचारलं नाही, फक्त टीकामात्र करत होता। मग मी एकदा त्यांना विचारलं होतं की यांच्या नकंचमाईच्या उद्घाटनाच्या वेळेला त्या स्कीमचं काय झालं, हे स्कीम चालू आहे चालू होत आहे पाणी, पण असं करून चालत नाही, तुम्ही जनतेची सेवक आहात, लोकांना तुम्हाला निवडून दिलेला आहे, कुठलीही स्कीम जर तुम्ही आज कार्यान्वित करत असाल तर तिचं ती पूर्ण झाली पाहिजे। मॅडमना मी विनंती करतोय मी की मॅडम तुमचा लोक म्हणत आहेत 1 वर्ष आहे 1.5 वर्ष आहे त्या काळात होत आहे की नाही, काही लोक असं बोलतात ते पैसे करूसाठी स्कीम करूल्यात, बोलणारे बोलू दे, प्रत्येकाला अधिकार आहे, लोकशाही आहे, बोलणारे बोलू दे, पण आम्हाला खात्री आहे की येत्या 6 महिन्यामध्ये तुम्ही स्कीम पूर्ण कराल अशी माझी वैयक्तिक खात्री आहे। तेव्हा तुम्हाचा जो आराखडा आहे मगाशी म्हटलं आमच्या के एम गाडीनी की पाण्याचा जो पुरवठा आहे नदीमधला हा मार्च-एप्रिलनंतर जर कमी पडतोय तेव्हा त्या ठिकाणी पहिल्यांदा पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, नाहीतर आमच्या ज्या काही प्रायव्हेट मोटारी आहेत या मोटाऱ्याबरोबर त्याही मोटाऱ्या बंद पडणार आणि आमचं नुकसान होणार। तेव्हा पहिला पाण्याचा साठा त्या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी खाली कुठं बंधारा किंवा जायद्याचा बंधारा पुन्हा तुमची वाढवा अशी मी गाव ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हेच पाणी रुमिडीला सुद्धा जातं, रुमिडीला सुद्धा एक तसा ब्रँच आहे, तेव्हा त्याही लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून तुम्ही ते सर्वे करा। आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे की पाईपलाईन जर घातली असती यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आमदार अंजली निंबाळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे। यावेळी गावातील अनेक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते। तानाजी गोरल, KNN सिटी न्यूज, खानापूर।